सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल. किरवट माहूर विधानसभा मतदारसंघात गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक हे होते, तर आता विद्यमान आमदार भीमराव केराम हे आहेत. किनवट माहूर विधानसभा मतदारसंघामध्ये काय काय विकास झालाय आणि काय काय विकास व्हायला पाहिजे आणि आगामी काळामध्ये निवडून येणारा आमदार कोण आणि कसा असावा हे आपण जाणून घेणार आहोत. जनतेच्या मनामध्ये नेमकं आहे तरी काय, या आपल्या खास भागामधनं. आपल्या सर्वांचं C24 मध्ये स्वागत आहे. आज आपण आहोत किनवट माहूर तालुक्यातील दलिया गावामध्ये आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल किनवट माहूर मतदारसंघातील दहिली येथील जनतेच्या मनात कोणता आमदार आहे, आजी आमदार आहे की माजी आमदार आहे की नवीन चेहऱ्याला पसंती आहे, हे आपण आज जनतेच्या मनातून जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत इथे दहिली येथील गावातील नागरिक. आमदार असा असावं की जेणेकरून जनतेचे काम सुरळीत व्हावा आणि आता जे शेतकऱ्याला भाव पाहिजे आहे ते भावाविषयी चळवळ करणारा व्यक्ती पाहिजे आणि बोलणारा माणूस आणि लोकांना अडीअडचणी आहेत. आता स्टेट बँकेमध्ये लोक जातात, ते लोकांना कामाविषयी ते अडचणी येतात, तिथं जाऊन आमदार लोकांनी सांगितलं पाहिजे बा आमचे लोक आहेत, यांना जे काम आहे यांचे सुरळीत करा, असं नेहमी सांगत असावा. असा खासदार आमदार असलं तर आपलं काय होते, विकास होऊ शकते आणि गावाचा. आणि नेहमी झाले की लोक गाव विसरतात, गाव विसर न विसरता गावात येऊन रस्ते आहे की नाही, नाले आहे की नाही, ग्रामपंचायत विकास काम होत आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. असा आमदार असला म्हणजे आपल्या जनतेचं सुरळीत होते, है की नाही. आणि माणसाचा नेहमी सहवास असल्यामुळे आपले कामही सुरळीत होतात. आता आमदार कोण असावा, आता विकास काम करणारा म्हणजे व्यक्ती असावा, कोणी असो तो, कोणी व्यक्ती असलं तरी विकास काम करणारा असावा, जन संपर्कामध्ये असणारा माणूस असावा, अशी आमची सर्व जनतेची इच्छा आहे. सरांच्या गोष्टीला आमचं सहमत आहे. आमदार असा असावा, जनतेचे काम हा करणार असावा, जनतेतने येणार ग्रामपंचायतमध्ये, ग्रामपंचायतला कोणती कामं पाहिजे काय पाहिजे हे असा असावं. तर हा विकास कामं झाले ना, झाले झालं विकास कामं झाले. तर सध्याचे आमदार केराम साहेब आहे. आमची आवड आता केराम साहेब बी आहे, आमचे प्रदीप नाईक बी आहे. आम्हाला वाटतं आता दोन्ही सारखेच आहे. आमदार असला असा पाहिजे, गोरगरीबाचे नाही का कामं करणारा आणि नाही का घरापर्यंत गेले गोरगरीब तर नाही का बसून पाणी पाडणारा आमदार पाहिजे. असे आमचे प्रदीप नाईक असे 15 वर्ष असे आमदार होते. आता हा आमदार नाही का त्याच्या घरी गेले तर विचारत नाही, पाणी पाजत नाही. गरीबाला काय असते की आमदाराच्या इथं गेले समजा की गरीबाला खांद्यावर, आमदारांना खांद्यावर हात दिला तर त्याला एवढं आपुलकी वाटते की हा आमदार आमच्या मागं आहे. 5 वर्ष झाले आमदार नाही का एकही डाव नाही का आमच्या दहिली गावात आला नाही आणि नाही का काय विचार कोणत्या गरीबाचे कामं केलं नाही आणि नाही का कोणाचा विचारपूस केला नाही. आम्ही त्याच्या घरी एकदा गेलतो तर आम्हाला पाणी नाही पाडला, काय नाही पाडला, हाकलून दिला घराचे. असे आमदार काय कामाचे, गावात एक काम नाही दिला, काय नाही दिला. 15 वर्ष आमदार असा होता प्रदीप नाईक जी, त्याच्या घरी कोण गरीब गेलं, कोणी गेलं, कोणी आजारी पडले त्याची नाही का मदत करणारा आणि नाही का सामान्य जनतेचे काम करणारा आणि विचारपूस करणारा आमदार असा प्रदीप नाईक जी आहे. आम्हाला असेच आमदार प्रदीप नाईक जी पाहिजे. जास्त नाही का प्रदीप नाईकाजी आणि 100% प्रदीप नाईकच येणार आहे आमचा.
असेच आमदार आम्हाला पाहिजे आणि गोरगरिबाचे कामं करणारा आणि नाही का दैली गाव हा प्रदीप नायकाच्या मागे आहे आणि नका असाच आमदार आमच्या गावाला पाहिजे. आम्हाला आमचा आमदार प्रदीप नायकच आम्हाला चांगला आहे आणि हे किराम साहेब आहे म्हणून मला पण ते काही नाही आमच्या गावात नाही काही येऊ शकत नाही कोणतं काही कामं करू शकत नाही काहीच नाही. आम्हाला आमचा आमदार हेच बरा आहे प्रदीप नाईक. आमदार माझे पाहिजे प्रदीपजी नाईक जो येणारा आमदार गावात भेट देणारा आमदार काम करणारा आमदार पाहिजे. आता पर्यंत एक वेळ आला होते केव्हाच नाही आला गावात विकास काम केले की नाही काम तर सरकार केले असं कोणचे पसंत कोणता आमदार आम्हाला पसंत पडत नाही काय त्यांनी काय काय विकास काम केले त्यानं मध्येच काम नेहमी येते भेटले ते त्याच्या घरी गेले तरी मी बोलते आमदार एकदम लाडका असावा आणि सर्वांना घडवून काम करणारा पाहिजे आणि हमेशा दैली गावाचे माननीय प्रदीप नाईक आम्हाला मंजूर आहे. प्रदीप नायकांना आमदारी व्हावा असं माझी एक इच्छा आहे. येराम साहेब नका आमदार प्रदीप नाईकच पाहिजे. किराम साहेबांना केलं आता झालं किराम साहेबाच पण आता आमचा लाडका नेता म्हणजेच आमदार प्रदीप नाईक. किराम साहेब आतापर्यंत आलेलेच नाही. प्रदीप नायकांना आता हे गाव आव डैली त्यांचेच असल्यामुळे दोन चार हे चक्कर झालेले आहे प्रदीप नायकाचे. किराम साहेबांना अजून काही डैली गावात आलेलं नाही. या निवडणुकीत म्हणलं तर आपले प्रदीप नाईक यावा अशी मी विनंती करतो. मजहर शेख सी 24 तास नांदेड.